नमस्कार, सरिताज होम अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर मला खूप कमेंट्स येत होत्या की ताई आम्हाला सांगा की लोखंडाची भांडी किंवा स्पेसिफिकली लोखंडाचे तवे सीझन कसे करायचे, किंवा नवीन तवा घेतल्यानंतर त्याला क्लीन कसं करायचं, तो वापरायला कधी सुरुवात करायची आणि वापरायला सुरुवात केल्यानंतर ते कसे ठेवायचे म्हणजे त्याला गंज चढणार नाही किंवा आपण त्याला मेंटेन ठेवू शकतो. तर इथं मी लोखंडाचा तवा आणि भिळाचा तवा या दोन्ही प्रकारचे तवे कसे सीझन करायचे ते सांगणार आहे. तर माझ्याकडे हे मी असे दोन तवे आणलेले आहेत. हा भिळाचा तवा आहे आणि मी डोसा तवा घेतलेला आहे. हे बघा, असा आहे, बराच जड आहे. तुम्हाला जर हे घ्यायचे असतील तर लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तुम्ही तिथून ते घेऊ शकता. आणि हा जो तवा आहे हा डोशाचा तवा नाही आहे, पण हा साधा लोखंडी तवा आहे आणि हा सुद्धा मी नवीनच आणला आहे. अजून याला मी वापरायला सुरुवात केली नाही किंवा सीझनसुद्धा केलेला नाही आहे. तर या दोन्हीही तव्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर आता पहिल्यांदा आपण हा फरक बघायचा आहे की लोखंडी तवा आणि भिळाचा तवा या दोन्हीमध्ये काय फरक असतो. तर लोखंडी तवे जे असतात ते लोखंड असं ठोकून ठोकून मग त्याला आकार दिलेला असतो, आणि जे भिळाचे तवे असतात त्यामध्ये लोखंड वितळवलं जातं आणि मग साच्यामध्ये भरून त्याची कढई, तवा किंवा ज्या काही वस्तू असतात भिळाच्या त्या बनवल्या जातात. त्यामुळं जे साधे लोखंडाचे तवे असतात ते जरी आपल्याकडून पडले तरीसुद्धा ते तुटत नाहीत, पण भिळाचा तवा किंवा भिळाची भांडी जर आपल्या हातून खूप उंचावरून पडली तर ती तुटण्याची शक्यता असते. आणि त्यातल्या त्यात भिळाची भांडी लोखंडी भांड्याच्या तुलनेमध्ये जड असतात. तर आता हे दोन तवे मी मागवलेत. भिळाचा तवा मी डोशासाठी मागवला आहे आणि साधा लोखंडाचा तवा मी पोळा किंवा आपल्या नेहमीच्या चपात्या बनवतो त्यासाठी मागवलात. आता हे दोन्हीही नवीन आहे तर हे सुरुवातीला साफ कसे करायचे आणि ते अगदी छान नॉनस्टिकसारखे काम करतील यासाठी ते सीझन कसे करायचे हे आपण बघूया. तर हे तवे आपल्याला पहिल्यांदा क्लीन करायचे आहेत, कारण हे गंजू नयेत म्हणून हे तयार झाल्यानंतर याला असं तेल लावून ठेवलेलं असतं किंवा कुठल्या तरी प्रकारचं पॉलिश असतं. तर याला सुरुवातीला क्लीन करायचं आहे. तर बरेच जण मीठ लावून पण क्लीन करतात, पण आपण नेहमीच्या साबणाने क्लीन करू. फक्त लक्षात घ्या, जी ही स्टीलची घासणी असते म्हणजे तारेची घासणी, ती याला लावायची नाही. आपल्याला जी साधी घासणी असते थोडी सॉफ्ट तीच वापरायची आहे आणि खूप असं रगडून घासायचं नाही. अगदी हलक्या हाताने मी हे दोन्हीही तवे घासून घेते. तर याला मी घासून घेतलं आहे, आता याला धुवून घेऊया. भिळाच्या तव्यालासुद्धा आपल्याला अगदी अशाच प्रकारे घासून घ्यायचं आहे. तर हे दोन्हीही तवे घासून झालेले आहेत. आता याला चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे, अजिबात पाणी ठेवायचं नाही. तर हे दोन्हीही तवे मी स्वच्छ घासून धुऊन चांगले कोरडे करून घेतलेले आहेत. आता याला तेल लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला भरपूर तेल लावायचं आहे याला. तर जवळपास एक मोठा चमचा भरून तेल मी यावर टाकते आहे दोन्ही तव्यांना. तेल सगळीकडून पसरून लावायचं. तुम्ही कढई असेल किंवा इतर कोणतीही भांडी असेल जसं की आप्पे पात्र, त्यालासुद्धा असंच सीझन करू शकता. सेम प्रोसेस आहे. तर या दोन्ही तव्यांना मी सगळीकडून असं भरपूर तेल लावून घेतलं आहे. तर ही आपण जी प्रोसेस करतो आहे यामुळं काय होतं, या भिळाचा तवा जो असतो तो थोडा पोरस असतो, त्यामुळं तेल हा ॲब्झॉर्ब करून घेतो. त्यामुळं भिळाच्या तव्याला थोडंसं तेल जास्त लावावं लागतं आणि साधा लोखंडी तवा आहे याच्यावर या तेलाचं कोटिंग तयार होतं. आणि जसजसं आपण वापरत जातो तसं तसं याला आपण डोसा करा की उत्तप्पा करा किंवा साध्या घडीच्या पोळ्या करा, चपात्या करा, या अगदी छान याच्यावर होतात. आणि भिळाच्या तव्याचं पण अगदी तसंच आहे. भिळाचा तवा तेल शोषून घेऊन त्याच्यावर एक कोटिंग तयार होतं आणि अगदी नॉनस्टिकसारखा काम करू लागतो. आता याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता दोन्हीला सुद्धा आपल्याला एकदम कमी गॅसवर साधारण 10 मिनिटासाठी गरम करून घ्यायचं आहे. तर मी गॅस ऑन केला आहे, गॅस एकदम कमी ठेवला, याला एक साधारण 10 ते 15 मिनिटासाठी असंच गरम करून घ्यायचं. तर हे बघा, हे दोन्हीही तवे मी जवळपास 15 मिनिटं चांगले गरम करून घेतलेत. तेल लावलं होतं त्यामुळं हे बघा याच्यातून असं धूर निघतो आहे. आता हे तवे आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही, असेच मनाने संपूर्ण थंड होऊन द्यायचे आणि मग आपण पुढची प्रोसेस करायची. तर हे दोन्हीही तवे आता संपूर्ण थंड झाले आहेत. याला परत एकदा आपण पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाण्याखालून पण काढू शकता.
आता आपल्याला परत गॅस चालू करायचा आहे. याच्यावर पुन्हा आपल्याला तेल टाकायचं आहे. साधारण 2 चमचे तेल घालते आहे मी दोन्ही तव्यावर. आणि त्यानंतर इथं मी कांदा कापून घेतला आहे, जवळपास 4 कांदे मी कापून घेतलेत. हे कांदे याच्यावर परतून घ्यायचे आहेत. तर कांदा असा चांगला याच्यावर पसरून घ्यायचा आणि चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. लोखंडी तव्याचं कसं असतं, आपण तवा जितका जास्त वापरला जातो तितका तो नॉनस्टिकपेक्षाही चांगला काम करतो. त्यामुळे याला आपल्याला आता कांदा टाकायचा आणि याला परतून घ्यायचं. तर आता दोन्हीही तव्यांवर मी कांदा असा 5 ते 6 मिनिटं असा चांगला पसरून परतून घेतलेला आहे. चांगला 5-6 मिनिटं कांदा परतला गेला की मी गॅस बंद करते दोन्ही तव्यांचा. पण अजून प्रोसेस संपलेली नाही आहे, याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि अजून साधारण 2 दिवस तरी हा कांदा असाच परतून घ्यायचा आहे. कांदा बदलण्याची गरज नाही आहे, दुसऱ्या दिवशी आपण परत हाच कांदा तव्यामध्ये असाच परतून घ्यायचा. असं आपल्याला 3 ते 4 दिवस करायचं आहे, मग आपला तवा छान सीझन होईल. तर याला आपण असंच ठेवून देऊ आणि पुन्हा 1-2 दिवस असंच परतून घेऊ. तर साधारण 1-3 ते 4 दिवस हाच कांदा मी पुन्हा थोडंसं तेल वाढवून रोज परतून घेत होते. आता या बिडाचा तवा आहे त्याने बरंच तेल शोषून घेतलेलं आहे आणि आपला जो साधा लोखंडी तवा आहे त्यालासुद्धा तेलाचं छान कोटिंग चढलेलं आहे. आता हा कांदा आपण फेकून द्यायचा आहे, हा वापरायचा नाही आहे. आणि हे तवे आपण परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. फक्त धुताना काळजी घ्यायची आहे की कुठलीही हार्ड घासणी याच्यासाठी वापरायची नाही आहे. एकदम सॉफ्ट घासणीने हे तवे घासायचे आणि जे तेल आहे ते अगदी असं खरडून काढायचं नाही. तर आता हे कांदा आपण आधी याच्यातला काढून टाकू आणि मग याला क्लीन करून घेऊ. तर तवे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तवे धुताना मी खूप हार्ड घासणी वापरली नाही, साबण लावला आणि एकदम सॉफ्ट घासणीने तवे हलक्या हाताने धुवून घेतलेले आहेत. आता याला मी चांगलं कोरडं करून घेतलं आहे, याला अजिबात पाणी नाही आहे. तर आत्तासुद्धा आपण हे तवे वापरायला सुरुवात करू शकतो. पण तरी पण काही तवे लवकर सीझन होत नाहीत आणि जसं जसं आपण त्याचा वापर करत जातो तसं तसं ते छान सीझन होतात आणि मग डोसे किंवा जो काही पदार्थ आपण त्यामध्ये बनवतो तो चिकटत नाही. तर आत्ता आपण हे तवे चांगले धुवून पुसून घेतलेले आहेत, आता आपण डोसे बनवायला घेऊ. तर अजून मी गॅस चालू केलेला नाही आहे. कधीही, आत्ताच नाही तर जेव्हा केव्हा तुम्हाला लोखंडी तव्यावर कुठलाही पदार्थ बनवायचा असतो किंवा डोसे बनवायचे असतात त्यावेळी आधी त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग गॅस चालू करायचा, म्हणजे मग तो पदार्थ तव्याला चिकटून बसणार. तर आधी या दोन्हीही तव्याला मी तेल लावून घेते. बऱ्याचदा आपण काय करतो, तवा गरम झाल्यानंतर तेल लावतो त्यामुळं मग कदाचित पोळी किंवा चपाती असेल किंवा डोसा असेल तो चिकटून बसू शकतो. आणि आता याला असं पुसून पण घ्यायचं आहे, हे तेल सगळीकडे लावून घ्यायचं. तर तव्याला मी टिश्यू पेपरनी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण गॅस चालू करू. आधी आपण डोसा बनवून घेतो आहे, त्यासाठी मी डोशाचा तवा चालू करते आहे. आता आपला तवा मध्यम गरम झाला की गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याच्यावर डोसा बनवायचा. तर पहिल्यांदा करतो आहे त्यामुळं पहिला डोसा कदाचित आपला चिकटू शकतो. तर याला आपण पसरून घेऊ. गॅस कमीच ठेवायचा म्हणजे मग डोसा पसरता येतो. तर डोसा पसरून घेतला, आता आपण गॅस थोडासा वाढवायचा आहे. आता डोसा करताना पण बघा, बऱ्याचदा काय होतं, आपला घरातला जो गॅस असतो तर त्याची फ्लेम तेवढी मोठी नसते त्यामुळं कधीकधी कडेपर्यंत आज पोहोचत नाही. तर असा तवा थोडासा शिफ्ट करत करत मग आपल्याला सगळीकडून शेकून घ्यायचा. हे सुद्धा एक कारण असतं डोसा चिकटण्याचं. जरी तुम्ही नॉनस्टिकचा तवा असू द्यात किंवा चांगला सीझन झालेला तवा असू द्यात, बऱ्याचदा डोसे चिकटतात कारण अगदी कडेपर्यंत आज पोहोचत नाही आणि मग डोसा चिकटून बसतो. तर याला असं शिफ्ट करत करत मंद आचेवर सगळीकडून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर हे बघा, याला आत्ताच आपण कडा सोडवायला गेलो तर सुटतात, म्हणजे आपला तवा चांगला सीझन झालेला आहे. याला मी सोडवून घेते आहे. अजून खालून तो इतका भाजला गेला नाही आहे तरीसुद्धा व्यवस्थित सुटून येतो आहे. याला उलटून घेऊ. तर हे बघा, वाटतही नाही की हा नॉनस्टिकचा तवा नाही आहे, अगदी छान काम करतो. फक्त हा पहिला डोसा आहे त्यामुळं तो मी खाण्यासाठी वापरू शकणार नाही. यानंतर जे काही डोसे असतील ते मात्र आपण खाण्यासाठी वापरू. तर याला आपण काढून घेऊया आणि आता आपण डोसे बनवायला घेऊ, म्हणजे जे आपण खाऊ शकतो. आता परत आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. तेल सोडायचं, ते टिश्यू पेपरने पसरून घ्यायचं आणि आपला नेहमीचा डोसा कसा बनवतो
तसाच डोसा पसरवायचा. आता याला एका बाजूने शेकून घेऊ. तर हे बघा, याला असा खालून असा तांबूस रंग आला आहे आणि तुम्ही बघू शकता नॉनस्टिकचा डोसा कसा मनाने उचलून वर येतो, तसाच हा सुद्धा उचलून वर आलेला आहे. मी तुम्हाला आता उलटून दाखवते. हे बघा किती सुंदर डोसा तयार झालेला आहे. वाटत पण नाही की नवीन तव्यावरचा हा डोसा आहे आणि अगदी पहिलाच डोसा आहे. तर तुमचं जर मिश्रण अगदी नॉर्मल डोशाचं असेल, म्हणजे डाळ तांदळाचा डोसा किंवा रव्या डोशाचं असेल, हे मी अगदी पटकन तयार करून तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त बनवलं आहे. जर आपलं व्यवस्थित डोशाचं मिश्रण तयार असेल तर अगदी छान डोसे तयार होतील. तर हा डोसा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात चिकटला नाही. आता हा जो दुसरा तवा आहे याच्यावर आपण शक्यतो पोळा किंवा भाकरी बनवतो, त्यामुळं याला काही चिकटण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तवा थंड असताना त्याला थोडंसं तेल लावून ते पसरून असं लावून घ्यायचं आणि मग गॅसवर चढवायचा. आणि मध्यम गरम झाला की पोळी भाकरी किंवा पुरणपोळी जे काही तुम्हाला त्याच्यावर भाजायचं आहे ते तुम्ही भाजू शकता. इवन दिरडीसुद्धा ह्याच्यावर खूप छान होतात. तर हा तवा मी वापरून दाखवत नाही, कारण ऑलरेडी डोसा तवा अगदी छान सीझन झाला आहे. तीच प्रोसेस याला पण आपल्याला करायची आहे. तर फक्त लक्षात घ्या की प्रत्येक तव्याला सीझन व्हायला थोडा जास्त वेळ लागतो. समजा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचा किंवा एखाद्या लोकल दुकानामधून बिडाचा किंवा लोखंडाचा तवा आणला तर कदाचित अजून एक 4-5 वेळा तो वापरावा लागेल आणि मग तिथून तो चांगल्या वापरासाठी तयार होईल. आता तवा सीझन कसा करायचा या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता हे तवे आपल्याला वापर झाल्यानंतर ठेवायचे कसे, म्हणजे त्याला गंज चढणार नाही. तर जेव्हा आपण लोखंडी तवा वापरतो तर त्यावेळी त्याला अगदी हाड घासणीने घासायचं नाही, नेहमीचाच आपला साबण लावून मऊ घासणीने घासायचं, खूप रगडायचं नाही, नाहीतर त्याच्यावरचं जे कोटिंग असतं ते निघून जातं आणि त्याला परत सीझन करण्यासाठी ही सगळी प्रोसेस करावी लागते. तर त्याला अगदी हलक्या हाताने घासून घ्यायचं आणि त्यानंतर चांगलं कोरडं करायचं, स्वच्छ धुवायचं, चांगलं कोरडं करायचं आणि पुन्हा थोडासा तेलाचा हात पुसून त्याला ठेवून द्यायचं. जर तुम्ही रोजच्या वापरामध्ये तवा वापरताय तर एक महिन्याभरानंतर त्याला अशी तेल वगैरे लावून ठेवण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही खूप दिवसांनी तो तवा किंवा ती कढई वापरत असाल तर ती स्वच्छ केल्यानंतर चांगली कोरडी करून तिला तेल लावून कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा आणि जेव्हा लागेल तेव्हा वापरा, म्हणजे मग तेलामुळे तिच्यावर धूळ पण चढणार नाही आणि तेल असल्यामुळं गंज चढणार नाही. तर इथं मी लोखंडाचा आणि भिडाचा तवा किंवा कुठलीही भांडी सीझन कशी करायची ही सगळी माहिती दिलेली आहे. अजून तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सरितास होम अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया तशाच एका उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.